शहर के इंग्लिश स्कूल इंस्टीट्यूशनल एडमिनिस्ट्रेटर एसोसिएशन की ओर से जिला कलेक्टर सुनील चौहान, उप निदेशक शिक्षा एवं शिक्षा अधिकारी को एक निवेदन जारी कर राज्य सरकार से शिक्षा विभाग की ओर से नया जीआर जारी करने की मांग की है। संगठन ने पूछा है कि नेशनल बैंक में खाता होने के बाद एचडीएफसी बैंक में खाता फिर से क्यों खोला जाए। राज्य के शिक्षा विभाग के फैसले को वापस लेने के लिए महाराष्ट्र में मेस्टा एसोसिएशन की ओर से आज एक निवेदन दिया गया है। आज आम्ही जिल्हा परिषद औरंगाबाद येथे आम्ही आलेलो आहोत। खरं सांगायचं तर शिक्षण अधिकारी मॅडम यांनी 2 मे 2022 रोजी एक परिपत्रक काढलेलं आहे, त्याच्यामध्ये सर्व खात्यांना सर्व शाळांना आरटीईची प्रतिपूर्ती मिळण्यासाठी एचडीएफसी बँकेत खातं उघडण्यासाठी एक आदेश पत्र काढलेलं आहे। मी ते तुम्हाला दाखवतो, हे ते आदेश पत्र आहे। आता एचडीएफसी बँकेतच का, ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा ठिकाणी तालुका प्लेसला सुद्धा एचडीएफसीच्या ब्रँचेस नाही, संपूर्ण जिल्ह्यामधल्या शाळांना परत अकाउंट ओपन करणे हे काही परवडण्यासारखे नाही। दुसरी गोष्ट, एचडीएफसी बँकेचे चार्जेस बरेच आहे, मंथली चार्जेस आहे, त्यांचे मिनिमम बॅलन्सचे चार्जेस आहे, त्याच्यानंतर क्वार्टरली आणि इयरलीसुद्धा चार्जेस आहे, आणि ह्या चार्जेस विथ त्यांचे GST रिडक्शन होतं। आता आम्हाला असं म्हणायचं आहे की शासनाच्या आदेशानुसार 2012-13 पासून आम्ही नॅशनलाइज बँकेमध्ये खाते काढलेले आहे आणि ते संपूर्ण खाते आरटीचे आतासुद्धा त्याच्या प्रतिपूर्ती त्या खात्यावरच येतात। आता नवीन परत एचडीएफसी बँकेत का आणि एचडीएफसीच का, ग्रामीण भागामध्ये SBI सर्वात जास्त मोठ्या ब्रँचेस आहे व इतरत्र ब्रँचेस आहेत, त्यामुळे आज आम्ही निवेदन देत आहोत। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेस सगळ्या जिल्हा परिषदांना आम्ही हे निवेदन देत आहोत आणि हे जो आदेश पत्र काढलेला आहे उपसंचालकांनी हे रद्द करावं ही आमची मागणी आहे।